आणि मग देवीचा पुढचा प्रसंग दिसे अनेक यज्ञ या नानांनी केले आणि सगळ्यात महत्वाचा यज्ञ देवीच्या वेळा हा एकच प्रसंग ठरला. अनेक त्यांच्या कथा दोन प्रसंग या अध्यायात येतात. एक तेज दृष्टिका प्रभो शुभंकर कुंडमे आया श्री वैश्वानर. ते यज्ञ लावलेले होतात त्यांना यज्ञ करताना थोडा वेळ झाला. यज्ञाची माहिती थोडी पाहिजे की यज्ञ आणि याग. याग म्हणजे यज्ञाचं बालरूप आहे. याग म्हणजे काय? यज्ञाचं बालरूप. जे छोटा यज्ञ म्हणजे याग, दत्त याग. आमका कारण आता यज्ञ करण्याची कोणाची ताकदच राहिली नाही. सोम याग आधी सगळीकडे शब्द काय याग. यज्ञ कोणी करण्याची ताकद राहिलीच नाहीये. ऐकणार नाही तुम्ही. परवा कुठेतरी ऐकले की सोम यज्ञ केला. म्हणजे यज्ञ केला काही याग केला नित्य आधी येणारे विचारून घे त्यांनी केला त्याला. मग ते यज्ञ केला काही याग केला त्याचा शब्दही काही कळत नाही. पण 99% जे केले जातात आता ते याग दत्त याग म्हणजे थोडक्यात सांगणार नाही यज्ञाचं बालरूप म्हणजे याग. एका वाक्यात सगळं तसंच पण छोट्या प्रमाणात. नानाने जे यज्ञ केले यागही केले त्याप्रमाणे शक्ती याग त्या देवीच्या परिसरात करायचं ठरलं. आणि तिथे सांगितलं होतं की इथे बळी दिले जातात. म्हणले बघू फार गोवी सुरेख आलेले की काय केलं त्यांनी ही एक गोवी बघायची 33 यज्ञ संस्था मुलाधार चतुर्वेदांचे कर्मसार जीवनाचा मायाच सुंदर ग्रंथिदाते हे जया. म्हणजे गीतेमध्ये स्पष्ट भगवंतांनी सांगितलंय की जर आयुष्यात एखादा तरी यज्ञ करावा किंवा एक तरी यज्ञ आपल्या हातून व्हावा असे त्यांनी आदेश दिलेले आहे की आपल्या हातून यज्ञ व्हायला पाहिजे. आणि पुढे हळूच सांगून ठेवलं एका 10व्या अध्यायामध्ये आणि यज्ञानाम जपयज्ञोस्मी काय सांगून ठेवला आदेश काय दिला यज्ञ करा. आणि 10व्या अध्यायामध्ये काय सांगितलं सर्व यज्ञांमध्ये मी कोण आहे जपयज्ञ आहे. म्हणजे जप करायला पाहिजे. सरळ अर्थ झाला ना. मुलाधारापासून कुंडलिनी शक्तीच्या आधारे एक सुषुम्न नाडी ना हे यज्ञ कुंड आपलं काय आणि त्याच्या आधारे या ब्रह्मरंगामध्ये आहुती द्यायचे जपाची. यज्ञानाम जपयज्ञोस्मी ओम श्री दत्त शरणम मम सोहम हंसः ही आहुती दिली. ओम श्री दत्त शरणम मम सोहम हंसः ही जप ही आहुती त्यांना हा यज्ञ तर केलाच पाहिजे. प्रत्येकाने जपाचा यज्ञ केलाच पाहिजे. या ब्रह्मकुंडामध्ये ब्रह्म यज्ञामध्ये आपली एक तरी आहुती होत असली पाहिजे. म्हणून जपाचं महत्व त्याला पर्याय नाही नामस्मरणाला. असो असे अनेक यज्ञ त्यांनी केले. ते एका यज्ञाच्या मध्ये काय घटना घडली जो काही मुहूर्त ठरला आणि या मुहूर्त ठरल्यानंतर आई मुळे तो विस्तव आणावा लागतो. यज्ञ पेटवाला तो विस्तव साधा नसतो. त्याची काही प्रोसिजर ते फार अवघड काम आहे. तो काय मिळेल ना आणि मुहूर्त तर कळा लागला. सगळं यज्ञ वेगळी वगैरे सगळं मांडलं आणि नुसती दृष्टी टाकली काय केलंय. आता तिथे अग्नी प्रगट करा. वैश्वानर म्हणजे काय अग्नी. त्याच्या अग्नीने अग्नी प्रगट होतो. तो कोण झाला नारायण झाला ना साक्षात. की अग्नीला अग्नीला ज्याचं ऐकावं लागतं की चालू करा म्हणले काय म्हणले नुसते यज्ञ कुंडामध्ये अग्नी पेटला बघण्यासारखे. आणि एके नंतर 85 वर्षी मानवने मी असे बसलेले असेल ते कधी कृपा दृष्टी झाली फक्त उघड्या बाकी असे एका साधिकीची इच्छा होती की मला ना नानांचे काही डोळे पाहिजे. मला ना नानांचे काही डोळे पाहिजे. दुसऱ्या साधिक सिनियर होत ज्यांच्या बेडरूम मध्ये अशी बसले तेवढी जागे जात नाना इकडेच आहेत. कोणीतरी मध्यस्थी लक्षात प्रॉपर असा लागतो त्याशिवाय कार्य सुद्धा घडत नाही. नीट जुळवावं लागतं ते सगळं. ती व्यक्ती पण तेवढी अधिकारी असा लागते. नानावर त्यांचा एवढा अधिकार असा पाहिजे की या त्यांनी सैन्य मला जायचंय तर अधिकार आतमध्ये प्रवेश आहे. नाही तर प्रवेश आपल्यासारखे नानांकडे असे बघत होते कधी डोळे उघडतील कधी आपल्या डोळे भरायचे ना.
होता आणि जसे त्यांनी डोळे उघडून बोलते त्या अंगाची आग व्हायला लागली तर नुसती तडफड तडफड बाहेर पडून झाली ते आपले बसले ज्या ताईने सांगितलं जात वाचले एकदम येऊन मिठी माझी म्हणली नको मला सहनच होत नाहीये अंगाच्या आग होती म्हणून सहन होत नाहीये अंगावर पडत असतातच कृपेतून दृष्टीतून कुंडलिनी शक्ती जागृत होते त्याला म्हणतात कृपा दृष्टी त्याला म्हणतात वीक्ष की आमच्याकडे तुम्ही कृपा दृष्टीने पहा म्हणजे मग आमच्याकडे त्या तेजोगुणी नजरेतून तुम्ही देवीच्या देवळाच्या पाठीमागच्या बाजूला आणि गावातल्या लोकांनी की इथे काय केलं जातं बळी दिला जातो देवीची परवानगी घेतली आणि हाच मंत्र त्या शब्द आहेत बीजाक्षराधिष्ठित मंत्र म्हणून त्यांनी प्रार्थना केली अशी उभी उभी काय आणि अनन्य भावे आठवली 78 11 अनन्य भावे आठवली अंबिका हृदय वंदिली आणि बीजाष्टक मंत्र ध्यायली अंबिकेची कशी त्यांनी ध्यायला तिचं म्हणजे मंत्र आधीच सिद्ध केलेला लक्षात आलं त्यावेळी फक्त ध्यान केलं त्याचं आणि म्हणजे माझं जमायचं थोडक्यात केली आता हे मी यज्ञ करणार हे बघा हे बळीचं तुम्ही सांभाळा आणि जो पशुबळी द्यायला आलेला तो सांभाळ सांभाळ आणि बळी दोघही गायब दिवसा ढवळ्या गायब सर्वांची वाजत गाजत मंदिरासाठी मिरवणूक घेऊन आले मोकळाला सांगा त्या सजवलेलं होतं आणि शेवटचे काय करणार कुठपर्यंत पूजा केली देवीची एवढं पुण्याच्या आंब्याची तरीची पूजा यथेष्ट पूजा केली पूजेला काय वावे का पूजेला कुठेही बंदी नाहीये पूजा करेपर्यंत देवी शांत आहे आणि पूजा करणार काही क्षणातच तो चांभार घाव बकऱ्याचे मानेवर घाली तो इतक्याच भयंकर विक्राला आवडी तो द्यायला लागला आणि काय झालं आणि श्रोते दोघेही क्षणात असता लोक सर्वही पाहत किंचाळून भयानक वेगे पळत सुटले विचित्र अनुवा पळत सुटले आणि पुढची होवी विलक्षण गतीने पळाले पाहता पाहता मणीन दिसले अवघेच थिजले भर दिवसा दोघेही ते अदृश्य होते परीन कळले अजूनही अज्ञातची ते त्यावेळेस पोती दिली तोपर्यंत सुद्धा आणि नंतर जो बळी त्याला आलेला तो चांभार आणि तो बकरा दोघही जे अदृश्य झाले पळाले ते आजपर्यंत सापडले नाही बॉडी सुद्धा त्याची उडाली त्याचं सांभार चोळक्याचं का जे काय घ्यायचं ज्यांनी त्यांनी योग्य जे काय घ्यायचं ते घ्यायचं आजपर्यंत तुम्ही बळी देत होते म्हणजे तोपर्यंत परवानगी होती एकदा गुरुंनी सांगितलं की आता थांबा सर त्याचं रहस्य काय ते त्याचं सांगायचं काय त्यांना त्याच्यात तुम्ही आजपर्यंत बळी दिले आम्ही काय अनुका मध्ये आता इथे यज्ञ झाला देवीला प्रार्थना केली हे योग्य आहे का अज्ञानी जन चुकत गेले म्हणजे एकदा आता आम्ही इथे प्रगट झालो ज्ञान प्रगट झालं ना मग आता तरी चालू राहिलं पाहिजे का देवीने दिलेली त्यांना पावती आहे आणि जो आज्ञा उल्लंघन केली त्याची गती काय झाली ते पुढे जी गोष्ट करू नका सांगितलं ती केली नाही पाहिजे निगेटिव्ह कमांड पहिला फॉलो केला पाहिजे एखादी गोष्ट करा म्हणलं ते एक वेळ तुम्ही म्हणू शकता गुरुजी मला असं जमतंय नाही जमतंय होय असं आहे
पण तरुण आता म्हणण्याची गोष्ट मात्र केलीच नाही पाहिजे. करा म्हणजे कोण नाही जमलं तरी चालत, पण एखादी गोष्ट करू नका म्हटलेली केली मग काही खरं नाही.